नमस्कार, मेजर टिप्स मराठी मध्ये मी निकिता तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मायग्रेनची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंतांचे रूपांतर हे शारीरिक दुखण्यात कधी होते हे माणसाला देखील कळत नाही। आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे। सतत होणारी डोकेदुखी ही अचानक मायग्रेनचं रूप धारण करू लागली आहे। मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते। कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो। तसेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मायग्रेन म्हणजे काय। मायग्रेन ही एक समस्या आहे, ज्यामध्ये डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणामध्ये दुखू लागतो। कधी कधी डोकेदुखी सतत जाणवते, तर कधी कधी कमी जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो। एकदा डोकेदुखी सुरू झाल्यापासून काही मिनिटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत देखील ही डोकेदुखी जाणवू शकते। मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे। मायग्रेनमध्ये कधी कधी मळमळ किंवा उलटीचा त्रास होण्याची देखील शक्यता असते। काही वेळा मायग्रेनमुळे डोके जोर जोरात थरथडत आहे असे देखील वाटू लागते। काही जणांना रक्तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो। मात्र काहीही असले तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे। डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी ही मायग्रेन आहे की नाही हे तुम्हाला समजू शकते, कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही। शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण वेगळे वेगळे असू शकते। तसेच मायग्रेन ही एक अनुवंशिक समस्या आहे। मायग्रेनचा त्रास हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो। मायग्रेनचे दोन प्रकार आहेत, पहिला म्हणजे क्लासिकल मायग्रेन आणि दुसरा नॉन क्लासिकल मायग्रेन। क्लासिकल मायग्रेनमध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात, तर नॉन क्लासिकल मायग्रेनमध्ये अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो। कोणत्याही प्रकारचा मायग्रेन असला तरी त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करणे गरजेचे आहे, त्यामुळे डोकेदुखीवर कोणतेही पेन किलर अजिबात कधीच घेऊ नका। मायग्रेनचा त्रास होण्याची अनेक कारणे असू शकतात। काही वेळा डोकेदुखी, प्रखर उजेड, एखादा उग्र वास, चिंता, काळजी किंवा कर्णकर्कश आवाज यामुळे होऊ शकतो। शिवाय अजूनही बरीच कारणे आहेत, जसे की उच्च रक्तदाब, अपुरी झोप, ताणतणाव, खूप अधिक प्रमाणात पेनकिलर घेणे, वातावरणातील बदल, तसेच कोणत्याही प्रकारची ॲलर्जी, धूळ, हॉर्मोन्समधील बदल किंवा सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे देखील मायग्रेनचा त्रास जाणवू शकतो। काही जणांना मासे, शेंगदाणे किंवा लोणचं खाण्यामुळे देखील मायग्रेनचा त्रास जाणवू शकतो। प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनचे कारण हे वेगळे वेगळे असू शकते, त्यामुळे यावर उपचार करण्याआधी त्याचे कारण तुम्ही अवश्य जाणून घेतले पाहिजे। कोणत्याही आजाराच्या लक्षणावरूनच त्यावर उपचार करणे सोपे जात असते, यासाठी मायग्रेनची लक्षणे अवश्य जाणून घेतली पाहिजे। मायग्रेनची काही लक्षणे आहेत, भूक कमी लागणे, कामात रस न वाटणे, डोक्याचा फक्त अर्धा भाग दुखणे, घाम सुटणे, मळमळ होणे किंवा उलटीसारखे वाटणे, प्रखर उजेड किंवा तीव्र आवाज सहन न होणे, अशक्तपणा वाटणे, डोळे दुखणे किंवा धूसर दिसू लागणे, तसेच काही विशिष्ट खाद्यपदार्थांची ॲलर्जी असणे, ही सगळी मायग्रेनची लक्षणे असू शकतात। जर तुमचं डोकं मायग्रेनमुळे दुखत असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे। शिवाय काही घरगुती उपाय करून देखील तुम्ही मायग्रेनचा त्रास कमी करू शकता। चला तर मग पाहूया मायग्रेन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय। पहिला उपाय आहे साजूक तूप। मायग्रेन कमी करण्यासाठी नियमितपणे तुम्ही नाकपुड्यांमध्ये 2 थेंब शुद्ध तूप टाकू शकता। दुसरा उपाय आहे लवंग पावडर। डोकेदुखी कमी करण्यासाठी दुधात लवंग पावडर मिसळून ते दूध प्यावे। तिसरा उपाय आहे सफरचंद। मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 सफरचंद खावे।
चौथा उपाय आहे पालक आणि गाजराचा रस। मायग्रेनमुळे जर डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजर एकत्र करून त्याचा रस प्यावा। पाचवा उपाय आहे लिंबाची साले। लिंबाची साले वाळवून त्याची पावडर तयार करावी। डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावावी, जेणेकरून लवकर आराम मिळेल। सहावा उपाय आहे आले। एक चमचा आल्याच्या रसामध्ये थोडंसं मध मिसळा। हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि मग ते प्या, ज्यामुळे डोकेदुखी लवकरच कमी होईल। त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास किंवा आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवल्यास देखील त्वरित आराम मिळेल। आल्याचा रस पोटात गेल्याने डोकेदुखी कमी होते। सातवा उपाय आहे काकडी। काकडीचा रस डोक्यावर लावल्याने किंवा काकडीचा वास घेतल्याने देखील डोकेदुखी कमी होण्यास खूप मदत होते। आठवा उपाय आहे द्राक्षाचा रस। ताजी द्राक्ष मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा। डोकं दुखत असल्यास दिवसभरात 2 वेळा पाण्यासोबत हे सरबत प्या। द्राक्षामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, तसेच कार्बोहायड्रेट देखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वरित आराम मिळतो। नववा उपाय आहे दालचिनी। मायग्रेनपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून कपाळावर लावावी, याने लगेचच फरक पडतो। दहावा उपाय आहे मसाज। कोमट तेलाने डोक्याला मसाज करावा। हळूवार केलेल्या मसाजमुळे लवकरच बरं वाटेल आणि डोकेदुखी देखील कमी होईल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते। धन्यवाद।